तर मित्रांनो, ट्रॅक्टरला जीपीएस वगैरेचं कसं काय वर्किंग आहे ते भी आपण राहुल भाऊ कडून जाणून. तर मित्रांनो, ट्रॅक्टरला जीपीएस वगैरेचं कसं काय वर्किंग आहे ते भी आपण राहुल भाऊ कडून जाणून घेऊया. राहुल भाऊ, ट्रॅक्टरचं जीपीएस कसं वर्क करतं याच्यासाठी काय काय ते जरा आम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगा तुम्ही. ट्रॅक्टरचा ज्या कंपनीचा नंबर जो कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन झालेला आहे त्याच्यावरती ट्रॅक्टरचं मायओजा ऍप येतं, त्याच्यावरती आपल्याला ट्रॅक्टर कुठं चाललाय, स्टार्ट झालाय, बंद आहे ट्रॅक्टर, आपल्याला ते समजतं. त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरमध्ये डिझेल किती आहे, ट्रॅक्टरने ट्रिम फीचर किती पकडलं आहे, त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टर किती समजा स्प्रे केलेलं आहे, आपण ते सगळं समजू शकतं. आणि ट्रॅक्टर लोकेशन पण दाखवतो, कुठं चाललं आहे, कुठं नाही, कुठं ट्रॅक्टर बंद आहे, स्टार्ट आहे, ते पण आपल्याला समजतं. इंजिनचं सगळ्या गोष्टी समजून जातात सगळ्या ॲपवरती. का सगळ्या ॲपवरती समजून जातं. काय वाटतं तुम्हाला ते कसं काय म्हणजे ज्यांच्या चांगलं आहे, ज्यांचे थोडक्यात मजूर स्प्रे करत असेल त्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं, कारण की त्यांनी किती गल्ली सोडली, किती गल्ली मारली, हे पण आपल्याला लगेच समजून जाईल. धन्यवाद.